श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमधील सर्वात मुख्य सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आहे। ज्या व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना सर्व काही मिळते व स्वामींचा आशीर्वाद देखील त्यांच्या सदैव पाठीशी राहतो। परंतु आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला हे पारायण करणे शक्य होत नाही। आपण नोकरी किंवा व्यवसाय करत असल्या कारणाने आणि आपला सगळा वेळ त्या ठिकाणी जात असतो आणि आपली स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करण्याची इच्छा असून पण ती कधीच पूर्ण होत नाही। परंतु ज्या लोकांना पारायण करणे शक्य होत नाही अशा लोकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारोळी नियमित बोलल्याने स्वामी समर्थ महाराजांचे पारायण केल्याचे पुण्य त्यांना नक्कीच मिळते। मित्रांनो, प्रत्येक जण स्वामी समर्थ महाराजांचे पारायण वर्षभरात एकदा तरी करतो। हे पारायण कोणी दत्त जयंतीला करतात तर कोणी नवरात्रामध्ये करतात। ज्याला ज्यावेळी हे पारायण करणे शक्य आहे त्यावेळी ते पारायण करतात। तसे श्री गुरुचरित्राचे पारायण करत असताना याची नियमावली खूप कठीण आहे। हे नियम पालन करूनच आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे असते। श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करत असताना आपल्याला एकच धान्य खाऊन ही पारायणे पूर्ण करायची असतात। असे अनेक नियम पाळून पारायण करणे अनेक लोकांना शक्य होत नसते। बरेच नियम गुरुचरित्राचे पारायण करत असताना पाळावे लागतात। सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये नोकरीसाठी सतत आपल्याला धावपळ करावी लागते, त्यामुळे अशा लोकांना हे पारायण करणे शक्य होत नाही। मग अशा वेळी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो। परंतु ज्या लोकांना गुरुचरित्राचे 52 अध्याय वाचणे शक्य होत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक श्लोक रोज श्रद्धेने आणि मनोभावाने म्हणायचा आहे। मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आपण देवपूजा करतो त्यावेळी हा श्लोक म्हटला तरी देखील चालतो, किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी देवघरामध्ये बसून हा श्लोक म्हणावा। हा श्लोक असा आहे, दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठ पिठापुरी, त्यामागे दुसरा नुरसिंह सरस्वती, करंज ग्राम अंतरी तीर्थे हिंदीत पातिला, बिल्लुवाडी चिये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी, वसे वारी दिनांची शरमा। मित्रांनो, हा साधा आणि सोपा श्लोक आपल्याला दररोज न चुकता म्हणायचा आहे। हा श्लोक म्हटल्याने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुचरित्राचे पारायण केल्याचे पुण्य मिळते। हा श्लोक आपण एखाद्या कागदावर लिहून दररोज म्हणावा। असे केल्याने आपल्याला पारायण केल्याचे फळ नक्कीच मिळते। गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ पुण्य आपल्याला मिळतात ते सगळेच लाभ यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतात। मित्रांनो, हा श्लोक साधा सुद्धा नसून हा एक श्लोकी गुरुचरित्रच आहे। त्यामुळे ज्यांना या धावपळीच्या युगामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य होत नाही त्या सगळ्या सेवेकरांनी हा स्वामी समर्थ महाराजांचा चार ओळींचा श्लोक नियमित म्हटल्याने त्यांना गुरुचरित्र वाचल्यानंतर जे काही फळे मिळतात ती सगळी फळे यामुळे नक्कीच मिळतील आणि त्यांच्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।